नमस्कार मित्रमैत्रिणींनो निवेदिता जोशी यांना आपण सगळेच ओळखतो निवेदिता जोशी यांच्या आईवडील बहीण यांचा देखील अभिनय क्षेत्राशी संबंध आहे जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल निवेदिता जोशी यांच्या बहिणीने डॉक्टरेट केली असून त्यांनी आपला अभिनयाचा छंद देखील जोपासला आहे निवेदिता जोशी सराफ यांनी अने अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकाहून एक सरळ भूमिका साकारल्या त्यांना प्रचंड फॅन फॉलोईंग असून त्यांच्या सगळ्याच भूमिका त्यांच्या चाहत्यांना आवडतात निवेिता सराफ यांच्या आई वडील दोघेही कलाकार असून त्यांची बहीण देखील एक अभिनेत्री आहे त्यांचे वडील गजन जोशी यांनी सत्तरच्या दशकातील दैवाचा खेळ आधार सौभाग्यकांक्षिणी अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या तर त्यांच्या आई विमल जोशी यांनी बलराज सहानी संजीव कुमार अशा अनेक कलाकारांसोबत हिंदी नाटकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे निवेदिता जोशी यांच्या बहिणीने डॉक्टरेट केली असून त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला डॉक्टर मिलन परांजपे असं त्यांच्या बहिणीचं नाव आहे अरण्यक या नाटकात त्यांनी कुंतीची भूमिका साकारली होती तसेच ध्यासपर्व या चित्रपटात देखील त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या निवेदिता सराफ यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात विनोदाचे सम्राट अशोक सराफ यांच्याशी लग्न केलं आयुष्याच्या प्रत्येक के वळणावर त्या अशोक मामांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या आहेत निवेदिता तिची आई आणि बहिणी यांचा आवाज अगदी सारखा आहे त्यामुळे अनेकदा गोंधळायला होतं लग्नाच्या आधी मी एकदा निवेदिताला फोन केला त्यावेळी अर्थातच टेलिफोन होते तेव्हा मी छान रोमँटिक बोलायला सुरुवात केली त्यावेळी मध्ये समोरून आवाज आला अहो मी निवेदिताची आई बोलते थांबा निवेदिताला बोलावते असं तिच्या आईने म्हटलं तिच्या आईचा हा आवाज ऐकल्यावर मी टेलिफोनसह खाली पडायचाच बाकी होतो निवेदिता यांचे वडील अशोक सराफ यांचे चांगले मित्र होते निवेदिता यांची बहीण सिनेसृष्टीपासून दूर असली तरीही त्या बहिणींमध्ये आतोनात प्रेम पाहायला मिळतं निवेदिता सांगतात माझे वडील गजानन जोशी हे रंगभूमीवरचे खूप मोठे अभिनेते होते आणि माझ्या आई विमल जोशी हिने देखील संजीव कुमार बलराज सहाने यांच्यासोबत काम केलेलं आहे तिने कस्तुरी ब्रुग नटसम्राट अशी बरीच नाटकं केली ऑल इंडिया रेडिओवर पंचेचाळीस वर्ष काम केलं माझे वडील खूप लवकर गेले ते फक्त बेचाळीस वर्षाचे होते आईबाबांचं नाटक असलं की मला बबन प्रभू सांभाळायचे त्यांनीच माझं नाव ठेवलं माझं शाळेत नाव वेगळं ठेवलं होतं त्यांनी येऊन ते बदललं माझी बहीण माझ्यापेक्षा साडेचार वर्षांनी मोठी आणि तिला हे नाव ठेवं असं वाटलं त्यावेळेस एक गाणं खूप लोकप्रिय झालं होतं पुढे निवेदिता म्हणतात चंदराणी काग दिसतेच रुसल्यावानी हे गाणं तेव्हा लोकप्रिय ठरलं होतं तर ते तिला खूप आवडायचं तिला धाकट्या बहिणीचं नाव चंदराणी ठेवायचं होतं आणि म्हणून तिने माझं नाव चंदराणी असं ठेवलं बबन काकाच्या आग्रहामुळे माझं नाव बदललं त्यांनी माझं नाव निवेदिता ठेवलं आधार चित्रपटातील माझ्या रे प्रीती फुला हे गीत पुण्याच्या प्रसिद्ध सारस बाग येथे गजन जोशी आणि अनुपमा यांच्यावर चित्रित केलं होतं ही या गाण्याची खास आठवण म्हणावी लागेल